नाही, म्युकर मायकोसिस किंवा जे ब्लॅक फंगस म्हणतात त्याचे लक्षण काय, त्यांचे जे लक्षणं असतात त्याच्यामध्ये पेशंटचं डोकं दुखतं. मोस्ट ऑफ द टाइम जे मॅक्सिमम जे पेशंट असतात त्यांना या एरियामध्ये दुखतं, या डोळ्याच्या अवतीभोवती दुखतं किंवा इथे दुखतं, आणि हे जे साईड्स आहेत हे इथे दुखायला लागतं आणि हे कंटिन्युअसली दुखत असतं किंवा दुखत असतं. तर अशा पेशंट्सला ज्यांचं वय 25 वर्षापेक्षा जास्त आहे, ज्यांना डायबिटीज आहेत, आणि ते जे पेशंट्स आत्ताच कोविडमधून ठीक झालेले आहेत किंवा ठीक होत आहेत, त्यांच्या पेशंट्समध्ये या पेशंट्समध्ये अशा प्रकारचं पेन असणं इथे किंवा इथे म्युकर मायकोसिसचं लक्षण 100% असू शकतं. अशा पेशंट्सनी आपल्या डोक्याचा मेंदूचा MRI, त्याच्यासोबतच या सायनसिसचा MRI म्हणजे पॅरानेझल सायनसिस किंवा सिटी स्कॅन ब्रेन किंवा म्हणजे ब्रेनचा सिटी स्कॅन आणि सिटी स्कॅन ऑफ पॅरानेझल सायनसिस ही टेस्ट करायला पाहिजे, जेणेकरून हे फंगल इन्फेक्शनचे जे मधली लक्षणे असतात ते दिसू शकतात. थँक्यू.